बातमी डोंबिवलीमधून. डोंबिवलीमध्ये शिवसेनेकडून सिनेस्टाईल फलकबाजी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कमिटमेंटची चर्चा या फलकावरती लिहिण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कमिटमेंटची चर्चा मुख्यमंत्री शिंदेबाबत डोंबिवलीमध्ये सिनेस्टाईल ही फलकबाजी करण्यात आलेली आहे. आणि दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, थेट जाऊयात. त्यामुळे तुम्ही सक्षम झालात. ठाणे. नमस्कार, माझं नाव रुपाली कळसकर, मी ठाणेतून बोलते. सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या देवाभाऊंचे आभार मानेन की आज त्यांनी इतकी छान योजना राबवून आम्हाला सक्षम करण्याचा जो प्रयत्न केला, खूप म्हणजे खूप. मी माझ्या काही व्यवसाय करण्यात विचार करत होते पण तो जमला नाही, पण आता ह्या तुमच्या योजनेमुळे मी तो करू शकते. ज्यावेळी तुम्ही सांगितलं तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार, त्यावेळी एक अशा इतक्या छान म्हणजे इतकी सुंदर अशी ऊर्जा झाली तयार की मी ही काही करू शकते. माझ्याप्रमाणे इतरही अशा इतक्या छान म्हणजे लाडक्या बहिणी आहेत तुमच्या, त्याही सक्षम होतील आणि त्याही सुंदर आणि सुंदर असा व्यवसाय करतील, त्यातून त्याही म्हणजे भरपूर काही करू शकते. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते अगदी मनापासून. ताई जी, आमची भगिनी, आमची माता, आमची पत्नी आपला संसार सांभाळू शकते, ती जगाला देखील सांभाळू शकते, त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स नेहमीच ठेवा. गडचिरोली जिल्ह्यातून ताई आपली बोलणार आहे. गडचिरोली जिल्हा, सगळ्यांनी कृपया शांतता राखा, आपल्या ताई काय म्हणतायत बघा. माझे नाव सुनीता रणजित खोब्रागडे आहे, मी गडचिरोलीतून आहे, मी हाऊसवाईफ आहे. मी पिताताई शिंदे जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चे यांच्या इथे कार्यालयामध्ये जाऊन लाडक्या बहीण योजनेत भरला होता आणि ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते खटाटो 8,500 रुपये मिळणार असे, ते आम्हाला फसविले आणि तुम्ही आम्हाला आश्वासन दिले आणि ते 2 महिन्यात पूर्ण करून दाखविले आणि मला सुद्धा 14 ऑगस्टला दुपारी 2:07 3,000 रुपये जमा झाले आणि तुम्हाला सुद्धा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला असे पैसे दर महिन्याला मिळत लाडक्या बहीण योजनेची सुविधा मिळत राहणार का, ही माझा प्रश्न आहे. पहिले तर तुमचे धन्यवाद ताई, तुम्ही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, तुम्हालाही शुभेच्छा आहे. आपलं काम खटाखट खटाखट नाही, आपलं फटाफट फटाफट काम आहे. जसे आपण घोषित केले आणि पैसे आले, असे दर महिन्याला फटाफट तुमच्या खात्यात पैसे येतील म्हणजे येतीलच. धन्यवाद भाऊ. आणि आम्हाला जे महिन्याला लाडके बहीण योजनेबद्दल आमच्यासारख्या गरीब बायांना तुम्ही आश्वासन देऊन फसविले नाही व असेच आश्वासनचा आम्हाला फसवणूक नका करू, हीच विनंती. बिलकुल नाही होणार, चिंता करू नका, दर महिन्यात येणार. गडचिरोली. हॅलो, माझे नाव सुगंधाबाई उईके, मिजगाव खुर तालुका धानोरा. आम्हाला 3,000 रुपये आमच्या खात्यामध्ये जमा केले, त्यांची मी धन्यवाद आहे, आशीर्वाद देता. सगळ्या बायांना पैसा मिळाला, मी तुम्हाला धन्यवाद देता. धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात येतच राहतील, येतच राहतील, येतच राहतील. भिवंडी, भिवंडी जिल्हा. आणि तुमच्या पाठीशी या निवडणुकीमध्ये तुम्हाला साथ देऊ. अरे वा, धन्यवाद. भिवंडी. मेरा नाम रम्या चिट्टियाला, मैं भिवंडी में रहती हूँ, मैं एक गृहिणी हूँ. देवा भाऊ, आपने हमारे लिए बहुत कुछ किया है, अभी हमारा इच्छा है आपके लिए क्या कर सकते हैं बता दीजिए. ताई तुमचं प्रेम, आपका प्रेम और आपका आशीर्वाद
इससे बड़ा हमारी दूसरी कोई पूंजी नहीं है। आपका प्रेम और आशीर्वाद रखिए, बाकी हम हमेशा आपके साथ रहेंगे। भिवंडी देवाजी अन्ना, देवाजी अन्ना नमस्कारम, అందరికీ నమస్కారం. నా పేరు సరిత గోదర్ మంగళ. నేను భివండిలో ఉంటాను. నేను హౌస్ వైఫ్ను. నా కూతురి చదువు కల దేవా అన్న ద్వారా నెరవేరినందుకు చాలా సంతోషము. దేవా అన్నకు ధన్యవాదాలు. అరే తెలుగు ఇల్లా తెలుగు సాహెబ్ త్యాచీ ముల్గీచా కాలేజ్ మధ్య అడ్మిషన్ ఝాలాయ్. ती घरगुती काम करते, त्यांना ती पैसे पुरत नाही. तुम्ही एक संजीवनी त्याला दिलेले आहे, त्याबद्दल फार फार आभार व्यक्त करते तुमचा. धन्यवाद साहेब, फार फार धन्यवाद. थोडस तेलगू आम्हालाही समजलं आणि थोडं तेलगू आम्हाला येते. ओकटी रुंडू मोडू नालगू एदू आरू एटू एनामिनी तमिनी फती नवी मुंबई. नवी मुंबई, नवी मुंबई जिल्हा. नवी मुंबई ताई बोला. आवाज नहीं है, माइक बंद है. माइक माइक नवी मुंबई. बोला ताई बोला, आता आवाज येतोय, बोला. नाही ताईंमध्ये थोडस गरिबीमध्ये अडकलेला आहे, त्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे. मध्ये आम्ही महिलांच्या बाबतीमध्ये पहिलं दुसरं तिसरं चौथं महिला धोरण आणलं, चार महिला धोरण आणली. त्यामध्ये आम्ही महिलांना सरपंच, त्याच्यामध्ये सभापती, अध्यक्ष, असे वेगवेगळे नगराध्यक्ष, महापौर, असे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. कारण आमच्याही लक्षात आलेलं होतं की नुसतं पुरुष प्रधान संस्कृती असून चालत नाही, महिलांना पण पुरुषांच्या बरोबरीनं वागणूक दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला भारत आणि खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही हे काही गोष्टी केल्या. परंतु ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना मी बराच विचार केला. तो विचार करत असताना तुम्हाला माहिती आहे माझ्या, मी कधी जात पात भेदभाव असा जातीवाद केला नाही. मी जातीचा पातीचा नात्याचा दोत्याचा विचार करत नाही. अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम मी महाराष्ट्रामध्ये ह्या पुणे जिल्ह्यामध्ये या शिरूर परिसरात हवेली परिसरामध्ये केलेलं आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. आपण संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो, बँका चांगल्या चालवण्याचा प्रयत्न करतो, साखर कारखाने चांगले चालवण्याचा प्रयत्न करतो, परंतु काही जण त्याच्यामध्ये चुका करतात. एकंदरीतच मी यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचा, समाधी स्थळाचा विकास करण्याच्या करता मधल्या काळामध्ये जवळपास 300 कोटी रुपये ह्याचा आराखडा मी मंजूर केला आणि त्याच्यामध्ये दोन्ही स्मारक स्थळ, मग त्याचे आपलं वडू असेल किंवा आपलं त्याच्यामध्ये टोळापूर असेल, या सगळ्यामध्ये दोन्ही स्मारक स्थळ दर्जेदार भव्य आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेसं काम उभारण्याचं मी तिथं सुरू केलेलं आहे. माझ्या खूप दिवस मनात होत, कारण अशा प्रकारचा योद्धा आणि अशा प्रकारचं शौर्य आजपर्यंत कुणी दाखवलं शकलेलं नाहीये. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या कारकीर्द, जी काही कारकीर्द त्यांना मिळाली त्याच्यात एक देखील लढाई ते हरलेले नव्हते, हा इतिहास कायमचा जगामध्ये. बोला बोला बोला. हॅलो म्हणून आपण बेंडी रंगला खेळणार देवा भाऊंनी. अरे आवाज मी रंजनासाठी. हॅलो बोल ना देवा.
मी माझ्या काही चांगल्या योजना माय माऊलींच्या करता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणल्या. आज माझ्या सगळ्या माय माऊली आणि भगिनी माझ्या मुली अतिशय आनंदी चेहरे त्यांचे पाहायला मिळतात. आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्या रक्षाबंधन आहे, परंतु आम्ही दौरा सुरू केल्यापासून दोन दोन हाताला राख्या बांधतात. कोण एवढं प्रेम देणार आहे, कोण एवढं तुम्हाला आपलंसं करणार आहे. आज एवढा मोठा पाठिंबा माझ्या महाराष्ट्राचं माय माऊली देत आहे, माझ्या मुली देत आहेत, माझ्या बहिणी देत आहेत. आणि जेवढ्या विश्वासाने बहिणी माय माऊली आमच्या पाठीशी उभे राहतात, त्या विश्वासाला हा अजित पवार कुठेही तडा जाऊन देणार नाही, हा शब्द देखील माय माऊलींना देतो. आता 2 महिन्याचे पैसे आले, काही जण म्हणतात की अजून आले नाही, हरकत नाही. जे त्या लाभार्थीमध्ये मोडतात, ज्या अटी घातलेल्या आहेत, ते तुमचं आधार कार्ड लिंक करायचं, 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातली माझी मुस्लिम महिला, मागासवर्गीय महिला, आदिवासी महिला, अल्पसंख्याक महिला, बहुजन समाजाची महिला, ओबीसीची महिला, भटक्या समाजामध्ये मोडणारी महिला, त्याच्यात भेदभाव केलेला नाही. कुठल्याही समाजातली महिला 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तिला आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं ओवाळणी टाकणार, आणि ती पुढं मला 5 वर्ष चालू ठेवायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. विरोधक टीका करतात, अहो आम्ही तुम्हाला मदत करायला काही एक सक्षम करायला चाललो, सबल करायला चाललो, तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता काही थोडासा थारीचा वाटा आम्ही उचलतोय, तर काही जण टीका करतात काय देऊन देऊन काय दिलं, अहो तुम्हाला काय 1.5 हजाराचं मोल कळणार. मी माने नगर नाशिक पंचवटी येथून बोलत आहे तुमच्याशी. सर, मी एक गृहिणी आहे, मोल मजुरी काम करते, गवंडी काम करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते सर. तर भाऊ, मला तुम्ही रक्षाबंधनाच्या आधी 3000 रुपये दिले, ती रक्षाबंधनाची भेट होती. पण भाऊ, मला सख्खा भाऊ नाही आहे, पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये, सख्खा भाऊ माझा मरण पावलेला आहे, पण तुम्ही माझ्या सख्ख्या भावाच्या रूपामध्ये आहे. भाऊ, मी तुमच्यासाठी एकच प्रार्थना करते की तुमचा सारखा भाऊ मला जन्मजन्मी मिळो, अशी मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करते. भाऊ, तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले आहे व मी आता माझे कर्तव्य पार पाडणारच आहे. आणि माझ्या विभागातल्या नगरसेविका प्रियंकाताई माने ह्या अशा गरीब महिलांना खूप मदत करत असतात, मी सर्वांचे मनापासून एक आभार मानते. आणि आज ही योजना अशीच पद्धतीने चालू ठेवणार आहे, एवढे बोलते. धन्यवाद ताई. नक्कीच तुमचं आणि आमचं नातं हे सख्ख्या भावा बहिणीचंच नातं आहे, हे जन्मभराचं नातं आहे, आणि हे असंच सुरू राहील. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी जन्मभर उभे राहणार आहोत. जय श्रीराम. माझं नाव लता नारायण ठाके, मी नाशिक सिडको येथे राहते, मी एक भाजी विक्रेती आहे. भाऊ, आज मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की कालच माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळाले, त्याबद्दल मी आणि माझे कुटुंब खूप आनंदात आहोत. भाऊ, तुम्ही असं सर्वांना, सर्व महाराष्ट्रातील महिलांना साथ द्यावी आणि तुमच्यासारखे भाऊ सर्वांना जन्मोजन्मी लाभावे अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमचे खूप खूप धन्यवाद मानते भाऊ. शेवटी मी एक सांगणार, काजू का स्वाद लाखो में दातों में नहीं, काजू का स्वाद दातों में नहीं, देवा भाऊ जैसा लेता लाखों में नहीं, देवा भाऊ जैसा देता लाखों में नहीं, देवा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. ताई खूप खूप धन्यवाद. आमचंही भाग्य आहे की तुमच्या सारख्या बहिणी आम्हाला लाभल्या, अशा बहिणी पाठीशी असल्या तर आम्ही आगेच बढणार आहे. पुणे, पुण्यामध्ये जाऊया, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुण्याच्या लाडक्या बहिणी. हम तुम्हारे साथ है, पुणे शहर.
ताई बोला, पुण्याच्या ताई बोला. हॅलो, बोला ताई. नमस्कार सर. नमस्कार दादा. मी माझं नाव सोनाली प्रकाश चौधरी. हॅलो, माझं नाव सोनाली प्रकाश चौधरी. काल माझ्या खात्यावर 3000 रुपये आले, त्यामुळे मी तुमचे मनापासून धन्यवाद आभार मानते. देव भाऊ, तुमच्या नावावर एक चित्रपट काढला तर तुम्ही त्याला कुठला अभिनय करताल? मी भावाचाच अभिनय करेन. हो, थँक्यू. नमस्कार, मी अमृता सचिन दळवी. कालच माझ्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेत, तर मी देवाभाऊंचे खूप खूप आभार मानते. आणि खरोखरच बीजेपी सरकार आल्यापासून खूप सुविधा मिळाल्यात, कारण मला आज धान्यही मोफत मिळतंय, शिवाय गावाला जाताना हाफ तिकीटही मिळतंय. तर खूप खूप धन्यवाद ताई, धन्यवाद. हे असंच मिळत राहणार, असंच तुम्ही भाऊ आमच्या पाठीशी उभे राहा. आणि दर महिन्याला आम्हाला 1500 रुपये जमा होत. धन्यवाद, थँक्यू. पुढे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड. सर्व महिलांना विनंती की अल्पकाळात तिथून ती आदिवासी समाजाला पण खरी वाटायला लागली, आणि त्याच्यातनं एक वेगळ्या पद्धतीचा अंडर करंट हा आला, त्याचाही फटका बसला. आणि सांगतोय, अरे जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोण माहीत चालाल धक्का लावू शकत नाही. आम्ही सांगतोय पण कोण आमचं ऐकायला तयार नाही. मी यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विकासावर बोलतोय. माझ्या आम्ही महायुतीच्या योजना ज्या दिल्या त्याच्यावर बोलतोय. काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत दादा आणि आमची मुलगी आदिती तटकरे, आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमावर होतो. उभ्या महाराष्ट्राने तो कार्यक्रम बघितला. आज इथं माझ्या महिला अतिशय आपलेपणाने एक भावाचे विचार ऐकायला आलेले आहेत. आज इथं आल्यानंतर हातात मला त्यांनी राखी बांधलेली आहे. हे जो काही तुम्ही विश्वास दाखवलाय, तुम्ही भगिनींनो मायमाऊलींनो घाबरू नका. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे, हे अशा तशाचा वादा नाहीये. आणि त्यामुळं मला ह्या योजना पुढे 5 वर्षाच्या करता चालू ठेवायच्या, एकनाथ रावांना ठेवायच्या, देवेंद्रजींना ठेवायच्या. त्याकरता महायुतीच्या विचाराचे आमदार हे महाराष्ट्रातनं मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजे. ते तुमच्या हातात आहे. काही भागामध्ये माझं घड्याळाचं खूण घेऊन काही उभे राहतील, तिथं घड्याळ ज्या मतदारसंघात असेल तिथं घड्याळाला द्या पाठिंबा. जिथं धनुष्यबाण असेल काही मतदारसंघात तिथं धनुष्यबाणाला द्या. काही मतदारसंघात कमळ असेल तिथं कमळाला द्या. आठवले साहेबांना काही जागा जातील ते कुठलं चिन्ह घेतील ते आम्ही तुम्हाला सांगू. पण हे सगळं करताना विरोधकांनी मी ज्या ज्या योजना महायुतीने आणल्या, एक तर लोकांना वाटत होतं कुठले पैसे मिळतात अकाउंटला, आता कालपर्यंत आज सकाळपर्यंत 1,10,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे गेलेले. 1,10,00,000 कशाला म्हणतात? आणि अजूनही 1,00,000,000 जातील असा आमचा अंदाज आहे. काळजी करू नका, ते पैसे तुमच्या हक्काचे, तुमचा सबल करण्याचे, सक्षम करण्याचे. एवढ्यावर आम्ही थांबलो नाही. माझ्या महिलांना गॅस सिलेंडर लागतो. गॅस सिलेंडर किती तुम्ही लागतात ते तुम्हाला माहिती आहे. कुटुंब केवढं आहे त्याच्यावर सिलेंडरचा वापर होतो. पण आम्ही वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे रक्कम 52,00,000 कुटुंबियांच्या अकाउंटला, म्हणजे त्या महिलेच्या अकाउंटला टाकलं. तर आपल्या लोकसंख्येचा 50% हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत, या महिला जोपर्यंत सशक्त होणार नाही, जोपर्यंत या महिलांना आपण मुख्य धारेमध्ये आणणार नाही, जोपर्यंत देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग महिला होणार नाही, तोपर्यंत भारत सशक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी आम्हाला संदेश दिला आणि आपल्या सरकारने महिलांना केंद्रित ठेवून लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना, मोफत त्या ठिकाणी उच्च शिक्षणाची योजना, महिलांना एसटीमध्ये अर्ध्या तिकिटात त्या ठिकाणी प्रवास करण्याची योजना, अशा सगळ्या योजना आणल्या आहेत.
या योजनेतनं आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या महिला सक्षम होऊन त्या विकसित भारत घडवतील याकरता ही योजना आणली. नमस्कार दादा, माझं नाव वर्षा भरमा चिलदारे, रानात कासेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर, लाडकी. परंतु आता मात्र आम्ही बदल केला, 50% राहिलेले पण त्या आई वडिलांना भरायची त्यांची ऐपत नसती आणि मुलगी शिक्षणापासून वंचित राहती. त्याच्यामुळे गरीब घराण्यातल्या मुलींना, गरीब घराण्यातल्या मुलींना त्यांना कॉलेजचं जे काही शिक्षण पाहिजे ते घेण्याच्या करता सगळी फी राज्य सरकार भरणार, फ्री कॉलेजचं शिक्षण. ही आम्ही महिलांच्या करता आणली, मुलींच्या करता आणली. विरोधक, अरे त्यांना बहिणीचंच प्रेम आले, भावांचं काय? भावांना काहीच नाही. अरे तुम्हाला काय माहिती काहीच नाही? भावांच्या करता ज्यांचा दुधाचा व्यवसाय आहे त्यांना लिटरला गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान आम्ही सुरू केलेलं आहे. ज्याचं 50 लिटर दूध जातं 250 रुपये राज्य सरकारकडनं त्यांना अनुदान म्हणून आम्ही देतोय. हे आम्ही भावांना दिलं नाही. आमच्या भावांना, मी पण शेती करतोय, मला माहिती आहे लाईटचं बिल भरताना किती अडचणी येतात. मी एक केलंय, सरकारनी एक केलंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मला सगळ्यांनी साथ दिली. काय केलंय? गरीब आणि मध्यमवर्गीयाला देण्याचा प्रयत्न केला. ज्याची ऐपत आहे त्यांनी त्याचं करावं, पण जो माझा गरीब अल्प अत्यल्प छोटा शेतकरी मध्यम शेतकरी त्याच्याकरता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याच्याबद्दलचं त्यांचं इथून पुढचं सगळं बिल फ्री माफ. मित्रांनो, मी आपल्याला सांगतो, असाच एक निर्णय आम्ही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेला होता, तेव्हा मी नौका होतो. कोणालाही दलाली द्यावी लागत नाही, थेट पैसा आपल्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो, एकही पैसा दुसऱ्या कोणाच्या हातात जात नाही. हिंगोलीच्या ताई बोलणार आहेत. हिंगोली, हिंगोली, नमस्कार. माझं नाव लक्ष्मीबाई शिवाजी मुंबई राहणारा जिल्हा हिंगोली. तर मुख्यमंत्री, माझा बचत पूर्ण माझा बचत गट आहे आणि हा प्रक्रिया उद्योग आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझ्या 15,000 पडले आणि ही योजना अशी चालू राहावी. तर माझ्या वतीनं आणि माझ्या हिंगोलीच्या महिलांच्या वतीनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शुभेच्छा. देवा भाऊ यांना शुभेच्छा. आणि मी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ही योजना लाडकीबाई योजना ही सतत चालू राहावी म्हणून मी प्रयत्न करते आणि महिलांना पण सांगते. लाडकीबाई योजनेमुळे पूर्ण महिलांना संसाराला हातभार लागला आणि देवा भाऊ तुम्हा आधे पण बिलकुल ताई, ही योजना काही झालं तरी बंद होणार नाही, ही अशीच चालू राहणार. नगर जिल्हा, नगर अहमदनगर, आपण वेळेअभावी एकच ताई घेणार आहोत. माफ करा माझ्या सगळ्या बहिणींनो, आपल्याला सगळ्यांना बोलायचंय, पण आपल्या लाडक्या देवाभाऊसाठी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने सगळ्या बहिणी आल्यात, त्यामुळे पुढच्या प्रत्येक जिल्ह्यातली एक ताई बोलणार आहे. आता नगर जिल्हा चालू आहे. नमस्कार देवा भाऊजी, आणि उद्या जे रक्षाबंधन आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरोखरच तुम्ही सांगितलं या योजनेचा उद्देश खूप चांगला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदीजी आणि आपण ग्रामीण भागात सक्षमीकरणासाठी आणि खरोखर आर्थिक विकास हा ग्रामीण भागातच झाला पाहिजे. बचत गटाच्या कधी मी इतके वर्ष फिरतोय, हे पण इतके वर्ष सगळेजण राजकारण करतात, कधीही महिलांच्या मध्ये एवढा उत्साह गेल्या 35 वर्षात मी बघितलेला नव्हता. तो उत्साह तुमचा मी बघितलेला, तुम्हाला सॅल्यूट, तुम्हाला मानलं पाहिजे.
तुम्ही पण एखाद्यावर विश्वास टाकला तर अक्षरशः मनापासून टाकतात. त्या प्रकारे माझ्या भावंडांना पण दिलेले, त्यांना पण ते पैसे डायरेक्ट दुधाच्या अकाउंटला जातात. आता आम्ही तुमच्याकडनंही फॉर्म भरून घेणार आहे की बाबा आमचं इतका गट नंबर, इतकं हे नाव, इतक्या हॉस्पिटलचं मोटार, इतकं गावाचं नाव, हे तालुक्याचं नाव, हे जिल्ह्याचं नाव, आणि आम्हाला वीज माफी पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्ही मागच्या बिलाची चर्चा विचार करताय. गावामध्येच खर्च होतील आणि ते गावात खर्च झाल्यामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ते पैसे आल्यामुळे गावाची अर्थव्यवस्थाही सुधरेल आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती पण होईल. नवी मुंबई पुन्हा एकदा जोडला गेलाय. नवी मुंबई पदाचा वापर असो की जनतेच्या करता करायचा असतो. आता बरेच बेकार लोक मुलं भेटतात आणि थांब जरा, विधानसभेपर्यंत कळ काढ जरा. त्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये युवक युवतींना 12वी झालेल्या, डिप्लोमा झालेल्या, डिग्री झालेल्या, त्यांना आम्ही प्रशिक्षण देतोय. नीट ऐका, प्रशिक्षण देतोय आणि ते प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना सरकार सर्टिफिकेट देणार आहे. प्रशिक्षण हे वेगवेगळे कारखाने आहेत, सरकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ह्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी दिलं जाणार. त्यामध्ये 12वी असेल तर त्याला 6000 रुपये. तुम्ही प्रशिक्षण आमच्याकडनं घ्यायचं, प्रशिक्षण घेता म्हणून महिना 6000 देणार. डिप्लोमाला प्रशिक्षण घेतो म्हणून महिना 8000 रुपये आम्ही देणार आणि डिग्रीवाला प्रशिक्षण घेतो म्हणून 10000 रुपये देणार. आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट दिल्यावर तुम्हाला तो अनुभव येणार. तो अनुभव आल्यावर तुम्हाला पुढं नोकरी मिळायला सोपं जाणार किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायला सोपं जाणार किंवा जिथं तुम्ही अनुभव घेताय ते